दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून टाक. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पायी जाणाऱ्या नागरिकाचा एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात चाकण शिक्रापूर रोडवर घडला आहे. चंदू पांडुरंग शेळके, वयवर्ष 50, राहणार शिरोळ असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी सयाजी वसंतराव गांडेकर, राहणार भोसे, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सुखमित कौर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेळके हे पायी रोडवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून शेळके यांना जोराची धडक दिली. या धडकेमध्ये शेळके यांच्या छातीला आणि हाताला गंभीर जखम झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. घर खरेदीच्या व्यवहारात एका नागरिकाचे घरमालकाने तब्बल 26,60,000 रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 12 जून ते 2 सप्टेंबर 2023 या काळामध्ये खेड येथील खराबवाडी या ठिकाणी घडली. या प्रकरणी उमाकांत सोमनाथ पाटील, वयवर्ष 39, राहणार नाणेकरवाडी यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी महेश श्यामराव गुरव, वयवर्ष 40, राहणार खराबवाडी याच्या विरोधात महाळुंगे MIDC पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली गावाच्या हद्दीत भरधाव मोटरकारने रस्ता ओलांडणाऱ्या पदचारी व्यक्ती चोराची ठोस दिली. त्यातच संबंधित 40 ते 45 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालक महेश साहेबराव देशमुख, वयवर्ष 47, राहणार पौड रोड पुणे याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा नितीन सांडभोर यांची खेड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली 27 ते 30 डिसेंबर 2023 रोजी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे, बाबाजी काळे, मृण्मय काळे, विशाल झरेकर, सुधीर मुंगसे, चाकण शहराध्यक्ष प्रशांत गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील गोलेगाव येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी परिक्रमाचे आळंदी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. फेब्रुवारी 2024 मध्ये कणेरसर तालुका खेड या ठिकाणी साहित्यरत्न पद्मश्री नामदेवराव ढसाळ साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. कणेरसर या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे, संयोजक कवी लेखक अशोक टावरे, शुभम सोनावणे, कल्याणी पवार, दिलीप माशेरे, सुनील पवार आदी उपस्थित होते. शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याचे ओपन चॅलेंज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खास शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर दिले आहेत. नेमकं कोण काय म्हणालंय पाहूयात. परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला ते उडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा मला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं. परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही. मी एखादी बोलणार नव्हतो. परंतु आता यांना आता उत्साह आलाय, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुचती, कुणाला पदयात्रा सुचती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय
कशा पद्धतीनं त्यांची भूमिका होती. वक्ते उत्तम आहे, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे. संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेली. तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून, आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली. परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले, आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. म्हणजे पहिल्या स्टंपमध्ये कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्या स्टंपमध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे. जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक मिळवला तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केलं आहे. संसदेतली भाषणं असोत, नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो, इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो, अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येकवेळी कौतुक केले, पाठराखण केले. आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्या आहेत का, मी मोठा नाही त्यामुळे मला असं वाटतं. आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता, आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली, त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली, त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे. यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही. मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे. सत्ता हे अंतिम साध्य नाही, त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूने आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल. चाकणजवळील रोहकल रोड करण डावरा या ठिकाणी जखमी अवस्थेत पूर्ण वाढ झालेला कोल्हा आढळून आला. अतुल सणोडे यांच्या तत्परतेमुळे कोल्ह्याचे प्राण वाचले आहेत. सदर कोल्हा हा चाकणमधील करण डावरा देशमुख वस्ती रोहकल रोड येथील शेतात एका जागेवर बसलेला होता. अतुल सणोडे यांनी त्याला हटकले परंतु तो चपळाईने हल्ला नाही. बारकाईने पाहिले असता जखमी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर सोनावणे यांनी फॉरेस्ट रेस्क्यू टीम मेंबर अतुल सवाखंडे यांना याची कल्पना दिली. त्यानंतर तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंग यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पिंजऱ्यासह वन अधिकारी योगी तव्वीर व भोजने यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळेस फॉरेस्ट रेस्क्यू टीम सदस्य व स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोल्ह्याला पिंजऱ्यात घालून पुढील उपचारासाठी भोगाव येथील वाईल्ड लाईफ दवाखान्यात पाठवण्यात आले. आपल्या शेतामध्ये कोल्हा आढळला होता, सरांना फोन करून सांगितलं, वन खात्याचे अधिकारी आले, त्यांनी ताब्यात दिला, पकडला त्यांना. चाकण एमआयडीसी परिसरात एमआयडीसी द्वारा ट्रक व बस पार्किंगसाठीची जागा केवळ कागदावर आहे, यामुळे प्रत्यक्षात अवजड वाहने रस्त्यावर पार्किंग होत आहेत. वाहतूक पोलीस त्यांना दंड मारतात किंवा तडजोडी होतात, मात्र दंड मारून आणि तडजोडी करून हा प्रश्न सुटणार नाही. एमआयडीसी द्वारा यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण स्थापन करून कायमस्वरूपी एक यंत्रणा उभी होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगत आहेत. खेड तालुक्यातील सर्व स्तरावर नियोजन अभाव असल्याने हे प्रश्न सोडवणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. चाकण एमआयडीसी परिसरात निघोजे कुरुळी आणि औद्योगिकीकरण झालेल्या बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा व सांडपाणी समस्या गंभीर झाली आहे. यामुळे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमआयडीसी यांचे दुर्लक्ष होत असून जनतेचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, कारण एमआयडीसीने कचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक होते. अद्यापपर्यंत कार्यवाही करण्याचे नियोजन नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. निघोजे ग्रामपंचायत हद्दीत अवजड वाहतूक अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होत असून
यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. याबाबत मोठे रस्ते करण्यासाठीची यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नाही. हीच परिस्थिती अन्य औद्योगिक बाधित ग्रामपंचायत यांची असून MIDC मात्र त्यांच्या क्षेत्रातील रस्ते विकास करण्याकडे भर देत आहे. मात्र त्यांच्या कार्यक्षेत्राचे बाहेर असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण ते रस्ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत सुसज्ज करण्याकडे भर दिला गेला पाहिजे अशी नागरिक मागणी करत आहेत. चाकण येथील चर्मकार वस्ती ओढा पूल ते चक्रेश्वर चौक भुजबळ आळी चौक पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी धोकेदायक झाला असून असंख्य अपघात होत आहेत. याबाबत महाशिवरात्रीपर्यंत काँक्रीट रस्ता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा चाकण शहर काँग्रेस अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी दिलाय. मी आज आपल्या माध्यमातून चाकण नगर परिषदेला सांगू इच्छितो की या चक्रेश्वर वाड्यापासून हा जो रस्ता आहे तोडकर चौकापर्यंत हा रस्ता होणं फार गरजेचं आहे. आज आता तुम्ही बघताय दर सोमवारी या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक येतात. ह्या रस्त्याला इतका त्रास होतो. या ठिकाणी दसक्रियाविधी असेल, माहितीचा कार्यक्रम असेल, सावडण्याचा कार्यक्रम असेल, हजारो लोक येतात. परंतु या रस्त्यामुळं आणि या रस्त्याच्या विचित्र याच्यामुळं या कचराकुंडीमुळं काय याचे पैसे देतात ठेकेदाराला नगरपालिका. तिथं रोजच कचरा पडलाय, सारा कचरा येतं, काय कोणचं कामच नाही. या रस्त्याचं जर काम केलं नाही चाकण शहर काँग्रेस या ठिकाणी 100% आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती राहणार आहे मुख्य अधिकाऱ्यांना की आपण तातडीने काम हे मार्गी लावा. जर महाशिवरात्रीपर्यंत हे काम नाही झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशीच देखील आम्ही या ठिकाणी आंदोलन करू ही माझी या ठिकाणी आपल्याला विनंती राहणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.